आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरडूनच्या जय हिंद पाणी पुरवठा संस्थेला चपराक शेतकऱ्याला सभासद करून घेण्याचे उपनिबंधकांचे आदेश. शिरडून येथील जय हिंद पाणी पुरवठा संस्थेच्या मनमानी कारभाराला चांगलीच चपराक बसली आहे. शेतकऱ्याला सभासद करून घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी उपनिबंधकांची त्या शेतकऱ्याला सभासद करून घेण्याचे आदेश दिले आहेत. शिरडून येथील शेतकरी अशोक मारुती मगदूम यांनी आपल्या शेतीसाठी पाणी मिळण्याकरता सभासद होण्यासाठी येथील जय हिंद सहकारी पाणी पुरवठा मंडळी या संस्थेकडे अर्ज केला होता. त्याची रीतसर 1100 रुपयांची रक्कम ही भरली होती, मात्र संस्थेकडून त्यांना सभासद करून घेण्यास टाळाटाळ होत होती. याबाबत शेतकरी मगदूम यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अपील करून दाद मागितली होती. या अपिलाची सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये माननीय सहाय्यक उपनिबंधक यांनी सदर संस्थेस मगदूम यांना सभासद करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मनमानी कारभार करणाऱ्या जय हिंद पाणी पुरवठा संस्थेला चांगलीच चपराक बसली असून गरजू शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. शेतकरी अशोक मगदूम यांनी महानकारी न्यूज कार्यालयास भेट देऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत अविनाश पाटील, दादू चौगले, डॉक्टर कुमार पाटील, सुभाष चौगले, राजू पाटील, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरडोनहून संदीप इंगळे. गेली आता वर्षभर आम्ही सभासदासाठी झटणं म्हणजे अर्ज केला होता पाणीपुरवठा करायला, त्यांनी आमचा अर्ज फेटाळला. आणि कमांड एरियामध्ये आम्ही क्षेत्रातून आम्हाला गेली 20-25 वर्षे झाली आम्हाला सभासद करून घेतले नाहीत. मग आमचा अर्ज फेटाळल्यामुळे आम्ही म्हणजे DDनं पैसे कृषी बँकेत टाकावर शाखेमध्ये भरलं होतं. त्यानंतर ते आमचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आम्ही एअर ऑफिसकडून आम्ही दाद मागितली. ह्या साहेबांनी आम्हाला ह्या आता वर्षभर आम्हाला म्हणजे हे त्यांच्या सहकार्यानं आम्हाला सभासद मिळाले. जय हिंद पाणी पुरवठा शिरडोन तालुका शिरोळ. आम्ही गेले कितीक वर्ष बागायतदार म्हणून तिथं ह्या संस्थेत आम्ही आहे. तरी आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं होतं 50% अगोदर तुम्ही घेत जाऊ नका, ते पाणीपट्टी आगाव घेत जाऊ नका, ते निकालात निघालं ते बंद केलं. परंतु आत्ता परत आणि की शेंगा सोयाबीन भुईमुग सगळ्याच याला की उडीदला ते 100% पाणी भरल्याशिवाय पाणीपट्टी पिकाला पाणी देण्यात आल्यात. आणि ह्या ह्यासाठी आम्ही ह्या आता एअर ऑफिसकडे आम्ही आता आलतो. आणि हे खरं म्हणजे हे जे बागायतदार लोक आहेत त्यांना सभासद करून घेतल्याबद्दल मी शासनातर्फे सभासद झालेले आहेत. त्या शासनाचं मालगाव साहेबांचं मी आभार मानतो. जयंत पाणीपुरवठा शिरडोन तालुका शिरोळ. खरं म्हणजे आगाव पाणीपट्टी आता घ्यायला चालू केल्यात आणि प्रत्येक शेतकऱ्याला विटीच धरायचं हे काम संस्थेनं चालू केलेलं आहे. शेतकरी ह्याच्यात मेटाकुटीला आहे आणि आर्थिक टंचाईसुद्धा भेडसावत आहे शेतकऱ्याला. कुठल्या क्षणी काय शेतकरी करायला हे सांगता येत नाही.